आज मस्तपैकी पौष्टिक अशी मुगाच्या डाळीची खिचडी मी तुम्हाला बनवायला शिकवणार आहे. तर इथं मी आलं, लसूण, कांदा, कढीपत्ता, कोथिंबीर हे सर्व चिरून घेतलेलं आहे. आता हे माप आहे, ह्याचे मी 3 माप भरून मुगाची डाळ घेणार आहे आणि तिला स्वच्छ धुवून घेणार आहे. आणि ह्याच मापाने आपल्याला तांदूळ घ्यायचे आहेत. पण ते तांदूळ कसे घ्यायचे ते मी तुम्हाला पुढे सांगते. कुकरमध्ये मी 1 चम्मच भरून तूप टाकलेलं आहे. त्यात राई, जिरे तसंच आलं, लसूणचे तुकडे, कढीपत्त्याचे तुकडे टाकून मस्त परतून घेतलेलं आहे. थोडंसा हिंग टाकलेला आहे आणि त्याचबरोबर आता आपण त्यामध्ये कांदा टाकून परतून घेणार आहोत. मस्तपैकी हे सर्व जिन्नस परतल्यानंतर आपण त्यामध्ये धुतलेली मुगाची डाळ टाकून घेणार आहोत. जे तांदूळ आहेत त्यांना मी स्वच्छ धुवून घेतले, फॅनखाली वाळवले आणि नंतर त्यांना मस्तपैकी भाजून घेतलेले आहेत. असे हे तांदूळ 1 माप भरून मी ह्या खिचडीमध्ये टाकणार आहे. मग हळद, लाल मिरची पावडर, मीठ, धना पावडर, जिरा पावडर, कोथिंबीर टाकून मस्त परतणार आहे. आता आपल्याला डाळ शिजण्यापुरती ह्याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे. झाली आपली मस्तपैकी चमचमीत अशी खिचडी तयार. मला आमवत आहे म्हणून मी ह्याच्यामध्ये टमाटर वगैरे काही घातलेलं नाही. जर तुम्हाला आमवत नसेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये टमाटर वगैरे घालू शकता. ही खिचडी मस्तपैकी तयार झालेली आहे. मऊसूद अशी खिचडी, मुगाच्या डाळीची अस्सल खिचडी ही तयार झालेली आहे. तुम्ही करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. आजारपणामध्ये तर ही औषधाचं काम करते खरोखर. करून बघा पौष्टिक अशी हेल्दी अशी मुगाच्या डाळीची खिचडी, जी वजन कमी करण्याला खूपच फायदेकारक आहे. अतिशय हलकं फुलकं जेवण आहे हे. तुम्ही करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल.